आपल्याकडे आले भारत होती आपली माफी मागतो. मला कार्यक्रमातून इकडे यायला उशीर झाला. सर्व डॉक्टर बंधू अभिनेत्रांनी मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पार्टीशी आपण उभे राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार मानतो. खरं तर आपला समाजाशी एकदम निगडीत संबंध असतो. प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेणारे आपण, समाजाची काळजी घेणारे आपला डॉक्टर वगैरे. खरं तर मी आरोग्याच्या दृष्टीने कोविडच्या काळापासून खूप काम करतो. सर्व हॉस्पिटलशी माझा दररोज संबंध येतो. अशा याच्यात आपण खूप काम करणारे म्हणजे समाजाशी निगडीत असणारे आपण सर्वांना एकदा खरं तर मनापासून आभार मानतो. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पार्टीशी आपण उभे राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून आपला आभार मानतो. थांबतो. जय जय महाराज. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळेजी आहेत सिटिंग MLA. आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं. गेल्या 5 वर्षामध्ये त्याने केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे. त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल, कारण माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात असेल, पुण्यात असेल, जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झालेली. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा. ही रिक्वेस्ट करायला मी इथं आलो.